टीवी भी के है, अखबार भी के है, टीवी भी के है, अखबार भी के है, जानकारियों के बाजार भी के है। कत्ल हो जाता है यहाँ सवालों पर, कत्ल हो जाता है यहाँ सवालों पर, शायद शायद सूचनाओं के अधिकार भी के है, सूचनाओं के अधिकार भी के है। माहिती अधिकार कायदा हा सर्वसामान्याचा फायदा, जागरूक नागरिक समाजाच्या हितासाठी या कायद्याचा वापर केला जातो। अतिशय प्रभावी शस्त्र म्हणून हा कायदा गेल्या काही वर्षांमध्ये पुढे आला आहे। आता मित्रांनो, माहिती अधिकार कायदा म्हणजे नेमकं काय, याचा वापर काय, याचा वापर कसा करावा, असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेच असतील। म्हणून मी दृष्टिका दिवाकर चौधरी, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी, आज आपल्या पुढे एक वक्तृत्वाचा विषय मांडत आहे व माझ्या विषयाचे नाव आहे माहितीचा अधिकार कायदा 2005। खरं तर मित्रांनो, माहितीचा अधिकार कायदा म्हणजे काय, तर इथे उपस्थित सर्वांना मी सांगू इच्छिते मंडळी, माहिती अधिकार कायदा म्हणजे सरकारी कारभारांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मिळालेलं एक साधनच म्हणा। खरं तर सर, मी तुम्हाला विचारू इच्छितो की आजही सर्वसामान्य माणूस या कायद्याबद्दल जागृत झाला का? तर नाही, कारण हा कायदा गेल्या 15 वर्षा अगोदर या भारत देशात लागू झाला होता, पण या कायद्याचा जसा उपयोग व्हायला हवा तसा उपयोग आपल्याला दिसत नाही। कारण एकच, आजही सर्वसामान्य माणूस या कायद्याबद्दल जागृत झालेला नाही। हेच शस्त्र सर्वसामान्य माणसाला देखील वापरता यावे यासाठी गरज आहे माहिती अधिकाराबद्दल जागरूकता निर्माण करण्याची। अहो, या कायद्यासाठी स्वतः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण केले। त्यांनी हट्ट धरला की हा कायदा भारत देशात लागू झालाच पाहिजे। ते सतत म्हणायचे, भ्रष्टाचार, कालाधन, महंगाई सबसे लढूंगा। त्यांनी बोलूनच नाही तर करून दाखवले। एवढेच नव्हे तर या सर्वसामान्याच्या माहिती अधिकारासाठी त्यांनी उपोषण केले व त्यांनी हट्ट धरला की हा कायदा भारत देशात लागू झालाच पाहिजे। नंतर सरकारलाही त्यांच्या पुढे झुकावे लागले व हा कायदा भारत देशात लागू करावा लागला। यावर माझे असे मत आहे, RTI शिक्षित व्यक्ती को शिक्षा देत आहे, शिक्षित व्यक्ती लोकतंत्र को शक्ती देत आहे और लोकतंत्र सबके कल्याण की सोचता है, सबके कल्याण की सोचता है। खरं तर मित्रांनो, भ्रष्टाचार नियंत्रणात यावा, शासन प्रशासनातून कार्यप्रणालीची संपूर्ण माहिती सामान्य जनतेलाही मिळावी यासाठी केंद्र सरकारने 2005 साली हा माहिती अधिकार अधिनियम प्रेरित करून भारतातील सर्व राज्यांमध्ये लागू केला। हो सर, या कायद्यानुसार सर्व शासकीय माहिती अंतर्गत एखाद्या व्यक्तीने मागितलेली माहिती त्याला देणे हे बंधनकारक आहे। आणि हो मित्रांनो, दिलेली माहिती ही खरी असावी असाही आग्रह या कायद्यात करण्यात आला आहे। कुठलाही व्यक्ती कोणत्याही प्रकारचा अर्ज देऊन कोणतीही माहिती मिळवू शकतो, कुठलाही व्यक्ती कोणताही अर्ज देऊन कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकतो असे या कायद्यात दिलेले आहे। भारत अशा प्रकारचा कायदा अंमलात आणणारा 54वा देश आहे। आणि हो, अशा प्रकारचा कायदा सर्वात आधी 1766 मध्ये स्वीडन येथे चालू केला गेला होता। आता तुम्हाला एक असा प्रश्न पडला असेल की आपण माहितीचा अधिकार कायदा 2005च का म्हणतो, तर यामागचं कारण असं की हा कायदा 15 जून 2005, या कायद्याचे 15 जून 2005 मध्ये प्रास्ताविक देण्यात आले होते, म्हणूनच आपण 2005 असे म्हणतो। जाता जाता मी एवढेच बोलू इच्छिते, RTI राईट टू इन्फॉर्मेशन, RTI अब स्कूलों में भी पढ़ाना चाहिए, RTI अब स्कूलों में भी पढ़ाना चाहिए, भ्रष्टाचारी नेताओं की हकीकत सभी को बता दिया जाना चाहिए, सभी को बता दिया जाना चाहिए। धन्यवाद।